बरं, काल मुलांनी मला पाठवलं ह्याचं आन्सर. ॲक्च्युली मी बाहेर गेलो, लेक्चर झाले झाल्या, त्यामुळे मला लगेच रिप्लाय देता नाही आला. हे जमलं का रे सगळ्यांना? हो ओके, सर, पहिल्यांदा तर मला हे सांगायचे कोऑर्डिनेट जमले का तुम्हाला जीचे आणि एचचे? हो सर, ओके, जी कुठल्या प्लेनमध्ये आहे? वाय आणि झेड ह्या प्लेनमध्ये, त्यामुळं एक्स 0 असणार, हा वाय पासून 1 वर आहे, झेड पासून 1 वर आहे, त्यामुळे हे 1 1 असणार, बरोबर का रे? आणि एच जो हो आहे सर, हो सर, तो एक्स आणि वाय प्लेनमध्ये आहे, त्यामुळे तिथं झेड 0 असणार आणि इथं 1 1 असणार मध्ये असल्यामुळे, बरोबर? हो येस. आणि जी एच म्हणजे स्टार्ट कुठून झालाय? जी ला, एच ला संपलाय, म्हणजे एच मायनस जी कराल. सो 1 - 0 इज 1 आय कॅप, 1 - 1 इज 0 जे कॅप, आणि 0 - 1 इज -1 के कॅप. सगळ्यांचं आले आन्सर आहे. ठीक आहे, पण लक्षात आलं का सांग? हो सर. हा क्वेश्चन मेन्सला पडलाय बरं का रे ह्या वर्षी, तुम्हाला हवं तर दाखवू शकतो. सगळे आलेत ना तोपर्यंत बाकीचे? हॅलो सर, हे समजलं नाही मला. सर माझं बरोबर आले. हो सर, बरोबर आहे. थांब थांब एक मिनिट. सार्थक काय नाही समजलं म्हणजे हे आलं कसं? मग आपण वाय एक्सिस पासून जी आहे ना ती डायरेक्ट 2i कॅप असं धरलं तर 2i कॅप, 2k कॅप, 2k कॅप सर. 2k कॅप कसं धरणार? हे जी पॉइंट कुठं आहे? मध्ये आहे, बरोबर का? एच पॉइंट कुठं आहे? मध्ये आहे. मग जी पॉइंट कुठल्या प्लेन मध्ये? वाय आणि झेड ह्या प्लेन मध्ये. एक्स मध्ये पुढे सरकलाय होतो, नाही सरकलेला, मग त्याचे कोऑर्डिनेट्स असे लिहिता येतात का? नाही. हो सर. हे दोन्ही कोऑर्डिनेट समजले तुला कसे आले सांग? हो झालंय, म्हणजे सबट्रॅक्शन करतो काल आपण केलं तसं. हे फायनल मायनस इनिशियल पोझिशन समजलं. आलं का लक्षात? 1 - 0, 1 - 1, 0 - 1. हे कळलं का खरंच? हो सर. आणि पोरांनो ऐका रे, मी तुम्हाला एक वेक्टर मल्टिप्लिकेशनची डीपीपी दिली होती, ती डीपीपी टफ आहे बरं का रे थोडीशी, ओके? आणि त्याचं काही कंपल्सरी सबमिशन नाही आहे. वेक्टर मल्टिप्लिकेशन तुम्हाला थोडी अवघड जाऊ शकते, कारण जसं ॲडिशन सबट्रॅक्शनला आपण कसं त्याचं प्रॅक्टिकल लाईफशी कनेक्ट करू शकतो, तसं वेक्टर मल्टिप्लिकेशनचं तुम्ही अजून करू शकत नाही, कारण फिजिक्समध्ये तो पार्ट तुम्ही शिकलेला नाही आहे. त्यामुळं मी जेवढे लेक्चर्समध्ये न्युमरिकल्स घेतले ते तुम्हाला जमले? हो ठीक आहे, पुरेश आहेत. आणि ह्या रविवारी आपली एक्झाम असेल वेक्टर आणि कायनामॅटिक, जेवढं होईल तिथंपर्यंत त्या एक्झाममध्ये तुम्ही वेक्टरचा वगैरे प्रॉपर स्टडी करा. बस ती डी पी पी राहू दे सोडवायची शेवटची. इफ यू वॉन्ट यू कॅन सॉल्व इट, डोंट वरी. तुमचे काही डाऊट्स असतील मी रेकॉर्ड करेन एक लेक्चर. आता सध्या माझं पूर्ण शेड्यूल पॅक झाले कम्प्लिटली. मी मोकळा वेळ काढून काय करेन, ते सगळे डाऊट्स त्याचे सोडवून तुम्हाला काय करेन, व्हिडिओ पाठवेन, डोंट वरी. पण आता त्या डी पी पीचा जास्त विचार न करता तुम्ही संडेच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करा. ठीक आहे, चालेल का? हो सर. ओके, हो सर. आता मध्ये काय एक्झाम वगैरे असलं काय नाही आहे ना तुमचं दुसरं काय? नो सर. ठीक, नाही सर, काय नाही. चल चल, तर डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट 100% क्लिअर आहे सगळ्यांना? काही इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये? डिस्प्लेसमेंट वेक्टर, पोझिशन वेक्टर सगळं करता येतं प्रॉपरली? ओके, नेक्स्ट पॉइंटला स्पीड अँड व्हेलॉसिटी. राईट डाऊन नेक्स्ट पॉइंट, स्पीड अँड व्हेलॉसिटी. बेसिक ऐकलं असेल की तुम्ही स्पीड का, गाडी एवढ्या स्पीडनं निघाली म्हणजे? हो सर. मागं कोण बोलतंय का रे जोरात? अनम्यूट होशील का? हे म्यूट होशील का? ठीक आहे. बघा, स्पीड म्हणजे काय सांगतो तुम्हाला, की तुम्ही किती फास्ट निघालाय. हे बघा, दोन पार्टिकल आहेत समजा. मी तुम्हाला सिम्पल, तुम्हाला हे माहिती आहे ऑलरेडी, मी थोडंसं तुम्हाला, मला बघायचं आहे तुमचं अंडरस्टँडिंग केवढं आहे. समजा एक पार्टिकल ए ला आहे, तिथून तो बी ला गेला. समजा हा डिस्टन्स 100 मीटर असेल फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, दोघांची रेस लागली समजा. ए आणि बी असे दोन पॉईंट्स आहेत समजा, मग दोन पार्टिकल आहेत. ह्या पार्टिकलला पी म्हणतो, ह्या पार्टिकलला क्यू म्हणतो. ह्या पार्टिकलला बी पॉईंटला जायला समजा 10 सेकंद लागले, आणि ह्या पार्टिकलला बी पॉईंटला जायला समजा 20 सेकंद लागले. कोण फास्ट आहे असं म्हणू शकतो रे आपण? हु इज फास्ट? पी. पी म्हणजे जे मोशन आहे की नाही,
मोशन मोशन इज अबाउट तुम्ही किती लांब गेलाय हे मोशन मोशन नाही आहे लांब गेलाय पण किती फास्ट गेलाय ह्याला आपण मोशन म्हणतो लक्षात ठेवायचं आणि मोशन इज समवॉट रिलेटेड टू स्पीड अँड व्हेलॉसिटी ओके मग जर मी म्हटलं एखाद्या बॉडीची स्पीड झिरो आहे म्हणजे तो काय डिस्टन्सच कव्हर करत नाही रे जिथं आहे तिथंच थांबलाय तो येते का लक्षात गाडीचं स्पीड झिरो आहे थांबली ती स्टँड लावून येते लक्षात सगळ्यांना म्हणजे आपण जेव्हा एखाद्या एखादी बॉडी मोशनमध्ये आहे किंवा मोशनमध्ये नाही आहे तेव्हा आपण इनडायरेक्टली कशाबद्दल बोलतोय स्पीड किंवा व्हेलॉसिटी बद्दल बोलतोय क्लिअर आहे सगळ्यांना आता प्रॉपरली बघायचं स्पीड व्हेलॉसिटी मध्ये वगैरे काय फरक आहे कसं आहे काय पहिल्यांदा तुम्ही बेसिक डेफिनेशन लिहून घ्या ज्या तुम्हाला स्कूल लेवलला शिकवल्या जातील आता शिकवल्या असतील नसतील माहित नाही मला राईट डाऊन स्पीड इट इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स किंवा याला एकदम सोप्या भाषेत जर विचार करायचा झाला द रेट ॲट विच डिस्टन्स इज कवर्ड ठीक आहे यांचे टाईप्स वगैरे आहेत भरपूर आहे पण सगळ्यात बेसिक डेफिनेशन ही आहे आणि दुसरं जे आहे आपलं व्हेलॉसिटी ओके व्हेलॉसिटीला जरा खाली लिहतो इथं फॉर्म्युला पण लिहूया आपण समजून घेऊया बेसिक स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आणि व्हेलॉसिटीला काय म्हणून असं द रेट ॲट विच द रेट ॲट विच डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस द रेट ॲट विच डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस व्हेलॉसिटीला कसं म्हणाल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्कूल लेवलचं फिजिक्स तुम्हाला एवढं शिकवतं ठीक आहे आणि आपण सुरुवात पण इथूनच करायची आणि मग हळूहळू मेन्स लेवलच्या फिजिक्सपर्यंत जायचं मेन्स म्हणजे 11वी 12वीच्या फिजिक्सपर्यंत पहिल्यांदा तुम्हाला ते मैत्री होणे गरजेचं आहे ह्याच्यासोबत मग पहिल्यांदा एकदम बेसिक समजून घ्या आपण कसं कुठला पण मूवी बघायच्या अगोदर ट्रेलर बघतो ना तसा हा ट्रेलर आहे बघा बेसिक आयडिया आहे सगळ्यांना डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट येते की नाही सगळ्यांना मग स्पीड आणि व्हेलॉसिटी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत स्पीड म्हणजे सांगतं की डिस्टन्स किती कव्हर केला मी समजा तुम्हाला म्हटलं दोन गावांच्या मध्ये अंतर आहे 10 किलोमीटर एका माणसाला जायला 1.5 तास लागतोय आणि एखाद्याला 90 मिनिटे लागतात कोण फास्ट आहे रे 90 किती कव्हर केलं आणि टाइम किती ह्याच्यावर डिपेंड करतं स्पीड सिम्पली पण डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे का रे काल तो माणूस पूर्ण सर्कल फिरून आला डिस्टन्स होती त्याची किती होती 2πr पण डिस्प्लेसमेंट किती होती त्या केस मध्ये 0 आले का लक्षात अरे बोला हे थोडस जसं आपण काय होतो 10वी पर्यंत ह्या डेफिनेशन चालून जातात पण जेव्हा तुम्ही 11वी मध्ये येतात नाही त्यावेळी तुम्हाला असं वाटतं की स्कूलमध्ये कोणतरी फसवलंय आपल्याला हे सांगून कारण तिथं थोड्या टाईप्समध्ये वगैरे घुसलो ना मग आपलं लॉजिक आपल्याला अपोज करायला सुरू करतो घाबरू नका मीच तुम्हाला स्कूलचं सांगणार आहे मीच तुम्हाला 11वी 12वी सांगणार आहे डोंट वरी हे सगळ्यांनी लिहून घेतलं 100% हो सर ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंटला स्पीड ह्याचे बेसिक बेसिक एक्झाम्पल्स बघायचे पहिल्यांदा राईट डाऊन स्पीड आणि नंतर मग व्हेलॉसिटीमध्ये घुसायचं आपण तुम्ही ते गाडीमध्ये असं एक डिवाइस बघितलंय का रे म्हणजे गाडी सोबतच येतं ते तुम्ही जेव्हा गाडी विकत घेता स्पीडोमीटर म्हणतात त्याला ऐकलं हो सर यस सर त्याच्यावर काय लिहिलं असतं रे ते स्पीड जास्त कशात लिहिलेलं असतं ते बघितलं का किलोमीटर मध्ये नाही स्पीडोमीटर मध्ये तुम्ही वेगळा विचार करताय मी हे म्हणतोय भूम भूम ते इथं 0 असतं आणि तिथून मग ते
80 चं स्पीड वगैरे म्हणत नाही का आपण, हे किलोमीटर किलोमीटर केएमपीएच असं लिहिलं असतं बघा, एकदा जाऊन बघा एकदा, किंवा किलोमीटर पर आवर काय ते सर आवाज कट पर आवर, बर एक मिनिट आवाज कट होतोय, व्हिडिओ ऑफ करतोय जस्ट, ठीक आहे. हे बघितलं की नाही तुम्ही स्पीडोमीटर गाडीचं? हो सर हो सर बघितलं. हो सर, तर हे एक युनिट आहे, मी तुम्हाला युनिट्स वगैरे याच्यावर एक सेपरेट सेशन घेईन नेक्स्ट इयरला सुरुवातीला, डोंट वरी. आणि आत्ता सध्या बेसिक बेसिक समजून घेऊ आपण काही. तर स्पीड जे आहे आपल्या रिअल लाईफमध्ये आपण ह्याच्यात मेजर करतो, पण जे फिजिक्समध्ये मेजर करायचं आहे स्पीड वगैरे, ते आता कशात मेजर करायचं असतं काय करायचं समजून घ्या. सगळ्यांना हा फॉर्म्युला क्लिअर आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. यस सर. आता समजून घ्या काय, मी एक छोटीशी केस तुम्हाला सांगतो, त्या केसवरून तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. समजा तुम्हाला ते मित्राचं घर आठवत आहे का तुम्हाला, तिथून इकडे जायचं मित्राला? हो सर. हो हो हो. समजा इथून तुम्हाला इथं जायचं आहे मित्राच्या घरात, ठीक आहे. आता तुमचा मित्र तुम्हाला काय म्हटला की त्यानं तुम्हाला 5 वाजता फोन केला, समजा 5 PM, ठीक आहे, की जेवायला ये म्हणून. तुम्ही 5:30 घरातून निघाला समजा, ठीक आहे. आता जनरली सगळ्यांना माहिती आहे की हा जो रोड आहे हा समजा काहीतरी 30 किलोमीटरचा आहे, जास्त आहे मोठा. मग तुम्ही त्याच्याकडे जेव्हा पोचला त्यावेळी तुम्ही कितीनं पोचला? 7 पोचला समजा तुम्ही 7 वाजता, ठीक आहे. नको एवढं स्लो नको, सायकलनं थोडीच गेला, गाडीने गेला ना तुम्ही, त्यामुळे इथं 6:30 पोचला आहे समजा तुम्ही. मग तुम्हाला जायला किती वेळ लागला रे ए पासून बी पर्यंत? 1 तास. मग मित्र तुम्हाला काय म्हटलं की ठीक आहे, म्हणजे तुझं स्पीड जर मित्रानं सांगितलं बाबा तुला किती वेळ किती स्पीड असेल तुझा अंदाज त्यानं काढला, तर त्याचा स्पीडचा फॉर्म्युला आता काय म्हटलं मी, डिस्टन्स किती आहे रे? 30 किलोमीटर आहे बरोबर. 30 किलोमीटर आणि किती वेळ लागला? 1 आवर. स्पीड काय लिहिणार? 30 किलोमीटर पर आवर. हे मित्रानं कॅल्क्युलेट केलं, पण ऍक्च्युअली रस्त्याच्या मध्ये काय झालं हे तुमचं तुम्हाला माहिती आहे की नाही रे? कदाचित असं झालं असेल की मध्ये स्पीड ब्रेकर आला, तुमचं स्पीड एकदमच कमी केलं, तुम्ही 10 केलं, मध्ये पूर्ण रोड मोकळा होता, तुम्ही 80 पळवली गाडी समजा, परत मध्ये काय थोडंसं इथं काहीतरी 50 पळवलं, मध्ये थांबला तुम्ही काहीतरी पाणी प्यायला वगैरे चहा पिला समजा सगळं लांब आहे अजून, मग तिथनं परत 80 पळवलं, असं असू शकतं का नाही का? तुम्ही कंटिन्युअसली 30 पळवता गाडी? सर. इज इट पॉसिबल? यस यस. मग स्पीडच्या 2 टाईप्स म्हणतात ह्याच्यावरूनच, म्हणजे जनरली स्टडीसाठी फिजिक्समध्ये स्पीडच्या 2 टाईप्स असतात, राईट डाऊन. फर्स्ट टाईप ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज स्पीड जे मित्रांनो तुमचं कॅल्क्युलेट केलं की नाही त्याला आपण ॲव्हरेज स्पीड म्हणतो, 30 किलोमीटर पर आवर. ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला हा तोंडपाठ पाहिजे तुम्हाला, कारण याच्यावर खूप चांगले चांगले क्वेश्चन येतात. इट इज जर्नीसाठी असतो हा ॲव्हरेज स्पीड, कशासाठी आपण हे करतो डिफाईन करतो? टोटल जर्नीसाठी, मध्ये काय काय झाले मला काय नाही, स्टार्ट कुठे होतास, एंड किती होता, टोटल डिस्टन्स किती झाला, टोटल टाईम किती लागला, म्हणून ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला जो असतो तो असतो टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. कळलं सगळ्यांना? हो सर. म्हणजे तुम्हाला एक आता इथं टोटल डिस्टन्स किती झाला, मी 30 चाललो, टोटल टाईम किती लागला? 1 लागला. मग माझं स्पीड किती झालं? किलोमीटर पर आवर. त्याला कसं म्हणायचं? किलोमीटर पर आवर, ठीक आहे. याला आवर म्हणा, कोण हवर म्हणतं, कोण असं काही प्रोनाऊन्सिएशनचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, चिल, आपली मातृभाषा मराठी आहे, लँग्वेज हे काही नॉलेज नाही आहे, ते फक्त एक मीडियम आहे, त्यामुळे टेन्शन नका. हे कळलं का सगळ्यांना KMPH कुठनं आलं? यस सर. ठीक आहे, मी जर्नीबद्दल सांगतोय तुम्हाला, मध्ये काय काय झालं, हे मधल्या काय काय अडचणी होत्या आपल्याला माहिती आहे नाही रे फक्त, ठीक आहे. म्हणजे समजा तुमचे स्कूलचे प्रिन्सिपल आले आणि समजा तुमच्या 9वीच्या 3 तुकडे आहेत समजा, ठीक आहे, आणि मला विचारायचं आहे ह्याच्यामध्ये समजा 30 मुलं आहेत, ह्याच्यामध्ये 30 मुलं आहेत, ह्याच्यामध्ये 30 मुलं आहेत समजा, ठीक आहे, मला समजा जाणून घ्यायचं आहे की ह्यातला हुशार तुकडी कुठले, मी प्रत्येकाला विचारत बसणार रे मार्क्स इथलं सगळ्यांचं 30 मुलांचं, मी काय करणार ह्या सगळ्या मुलांचे टोटल मार्क्स किती आहेत बघणार, ते टोटल नंबर किती आहेत ह्याच्यावर मला ॲव्हरेज मिळतो का नाही, ॲव्हरेज सरासरी जमते का सगळ्यांना, सरासरी ॲव्हरेज वगैरे असलं काय? मग समजा 27.5, ह्याच्या आली समजा 36.3 आणि ह्याची समजा आली 47.5, तर मी म्हणू शकतो का नाही रे हा सगळ्यात हुशार वर्ग आहे?
हो सर वर्गातले प्रत्येक मुलाला एवढे मार्क्स पडले? नाही, कुणाला 50 पडले असतील, कुणाला 30 पडले असतील, यात ढ विद्यार्थी पण असू शकतो कोणतरी, पण एक जनरल अंदाज घेण्यासाठी आपल्याला ऍव्हरेजची गरज पडते की नाही सांगा मला. तुमच्या रिअल लाईफ मध्ये सुद्धा ह्याच गोष्टी असतात. जनरली तुम्हाला कधी कधी ऍव्हरेज काढला की पटापट अंदाज येऊन जातो. मग जर त्याच्यात आत जाऊन बघायला असेल की बाबा ठीक आहे एवढं मार्क्स प्रत्येकाला म्हणजे सत्य, मग जर आत जाऊन प्रत्येकाला विचारले तर मग आपल्याला वेगवेगळे मार्क्स भेटतात. सेम तसा इथं तुम्हाला रिलेशन कळलं मी जे सांगतोय त्याचं? एव्हरी वन म्हणजे टोटल जर्नीचा एकदम अंदाज घ्यायचा असेल तर मी ऍव्हरेज स्पीड वापरणार, पण त्याच्यामध्ये काय काय होतंय ते सांगण्यासाठी मला अजून एक स्पीड लागतं. राईट डाऊन इन्स्टंटेनियस स्पीड, हे शब्द नवीन आहे तुमच्यासाठी, थोडं लिहा. स्पेलिंगचं टेन्शन घेऊ नका कारण मला आत्ता आता पाठ झालं आहे. इन्स्टंटेनियस स्पीड, ठीक आहे, इन्स्टंटेनियस स्पीड. ह्यातला जर तुम्ही हा शब्द बघितला इन्स्टंट, इन्स्टंट म्हणजे काय असतो रे? पटकन, लगेच. ओके, किंवा त्याला मी क्षण म्हणू शकतो का? क्षण छोटासा. ओके, मग त्या क्षणाला काय होतंय ते सांगणारं स्पीड. आता इथल्या क्षणाला काय होतं? 10 होतं. इथल्या क्षणाला काय होतं? 80. इथं किती होतं? 50. ठीक आहे, 50. म्हणजे प्रत्येक क्षणाला 30 नव्हतं माझं, वेगवेगळं काहीतरी होतं. ठीक आहे, मग अशा दोन्ही स्पीडची आपल्याला गरज पडते कधी कधी. ठीक आहे, समजून घ्या तुम्ही. इन्स्टंटेनियस स्पीड हे शब्दाला वाचायचं कसं? इन्स्टंटेनियस. ओके, मनातल्या मनात घोळवा तो शब्द, नवीन शब्द आहे तुमच्यासाठी इन्स्टंटेनियस. ठीक आहे, सगळ्यांना कळलं का? हो सर. ह्या टोटल जर्नीमध्ये मी जर एवढाच पार्ट थोडासा बघितला समजा, हा तर हा असा पार्ट आहे समजा, हा एवढा जर कर्व दिसतोय तो मला एकदम 100x ने मी त्याला काय केला? झूम केला समजा, आता स्ट्रेट लाईन दिसेल की नाही? हो सर. टोटल डिस्टन्स मी जर एक्स कव्हर केला असेल, टोटल डिस्टन्स एक्स, तर ह्या छोटासा डिस्टन्स मी डीएक्स म्हणू शकतो का ना? येस. हो सर. टोटल टाइम मी टी कव्हर केला असेल, या छोट्याशा टाइमला डीटी म्हणू शकतो का नाही? येस ऑर नो? येस. मी इन्स्टंटेनियसला काय म्हणणार? डीएक्स बाय डीटी. हे कशासारखं दिसतं रे? डिफरन्शिएशन. कळलं मी तुम्हाला डिफरन्शिएशन का शिकवलंय? लिहून घ्या ऍव्हरेज स्पीड आणि इन्स्टंटेनियस. ठीक आहे, आज आपण ऍव्हरेज स्पीड, इन्स्टंटेनियस स्पीड, ऍव्हरेज व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी वगैरे यांच्याबद्दल बोलायचं. स्पीड बद्दल काय डाऊट नाही ना आता सगळ्यांना? क्लिअर आहे ना? नो सर. हो सर. स्पीड म्हणजे फक्त मला हे सांगतं की किती स्पीडनं निघालोय मी. ठीक आहे, किंवा टोटल जर्नीमध्ये माझा ऍव्हरेज स्पीड म्हणजे एकंदरीत स्पीड काय होतं, मी फास्ट होतो का स्लो होतो हे सांगतं स्पीड. ठीक आहे, आणि स्पीड कुणावर डिपेंड करतं? डिस्टन्स का डिस्प्लेसमेंट? काय स्केलर का वेक्टर? स्पीड काय असणार? स्पीड इज व्हॉट? अ स्केलर. त्याला डायरेक्शन नसते. स्पीडला डायरेक्शन दिली की व्हेलॉसिटी बनते. ठीक आहे, सांगतो कसं ते. ठीक आहे, हे झालं लिहून सगळ्यांचं? एव्हरी वन डन? येस सर. राईट, येस सर. सेकंड पार्ट इथं स्पीड बघेल ना, व्हेलॉसिटी आपण अजून प्रॅक्टिस करायची बरं का रे सगळ्यावरची? मी फक्त पहिल्यांदा थिअरी घेतोय. नेक्स्ट इज व्हॉट? व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीमध्ये सुद्धा दोन टाईप्स आहेत. पहिली जी आहे ती ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ठीक आहे, ॲव्हरेज हे शब्द कशासाठी वापरतो आपण? टोटल जर्नीसाठी वापरतो का नाही? हो सर. हो सर. मग याचा फॉर्म्युला मगाशी ॲव्हरेज स्पीडचा टोटल डिस्टन्स आपण टोटल टाईम होता याचा काय असेल? गेस करा. टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. टोटल टाइम. आणि एवढं सगळं पार्ट कसं करू वगैरे टेन्शन नाही घ्यायचं. मी जे सांगतोय तेवढंच पार्ट करायचं. मी म्हटलं का तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले पार्ट कराय, नंतर पार्ट होऊन जातील तुम्हाला आपलं. ठीक आहे, चल. आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी नाव असलंय क्षणिक व्हेलॉसिटी. क्षणिक व्हेलॉसिटीला काय म्हणतो आपण? काय मराठी मीडियमचं नाही तुमच्यात कोण? नाही. ठीक आहे, क्षणिक व्हेलॉसिटीला क्षणिक गती. व्हेलॉसिटी गती बरोबर. याला कसं लिहिणार आपण? डीएक्स बाय डीटी असं लिहिणार. ओके, इथं फक्त काय करायचं? याला वेक्टरमध्ये लिहायचं कारण डिस्प्लेसमेंट वेक्टर असतो ना एक. बेसिक फील आला सगळ्यांना?
स्पीड आणि वेलोसिटीचा ओके हो सर हो सर आता मी तुम्हाला एक असे एक्झाम्पल देणार ज्याच्यावरून बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील स्पीड आणि वेलॉसिटीमध्ये नेमका काय फरक आहे सर स्पीड पण तेच सांगते वेलॉसिटी पण तेच सांगते डिस्टन्स डिस्प्लेसमेंट ठीक आहे पण यांची वेगळी असे डिफाईन करायची गरज काय पडली ठीक आहे त्यासाठी आपण नवीन पॉईंट लिहायचं राईट डाऊन डिफरन्स बिटवीन किंवा असं लिहा स्पीड वर्सेस वेलॉसिटी स्पीड वर्सेस वेलॉसिटी आणि हा पॉईंट बारावी होईपर्यंत मी म्हणतोय मरेपर्यंत विसरायचा नाही आणि तुम्ही विसरणार नाही थोडं टेन्शन नका घेऊ पण तुम्ही कधी कधी हे आता फाउंडेशनमध्ये विसरू शकता मेमरी जरा अशी आपली हे होते लॉजिक लक्षात ठेवायचं स्पीड वर्सेस वेलॉसिटी मला सांगा स्पीड डिस्टन्सवर डिपेंड करतो म्हणून मी त्याला काय म्हटलं स्केलर म्हटलं बरोबर का रे आणि वेलॉसिटी डिस्प्लेसमेंटवर डिपेंड करते त्यामुळे काय म्हणणार मी त्याला वेक्टर बरोबर स्केलर मध्ये आपण काय सांगतो रे फक्त मॅग्निट्यूड म्हणतो का नाही वेक्टर मध्ये मॅग्निट्यूड पण असतं आणि डायरेक्शन पण असतं डायरेक्शन कळले का सगळ्यांना हो सर मग इथं केसेस मी थोड्याशा एक्सप्लेन करणार आहे तुम्ही मला सांगायचं स्पीड मध्ये चेंज झालाय का वेलॉसिटी मध्ये चेंज झालाय ठीक आहे बघा विचार करा एक पार्टिकल आहे समजा तो आता तुम्ही स्पीडचं युनिट समजा एखादा पार्टिकल आहे 10 मीटर कव्हर केलं त्यांना 2 सेकंद मध्ये तर त्याचा स्पीड जे आहे ते असं लिहू शकतो का मी स्पीड इज इक्वल टू 10/2 5 मीटर पर सेकंड सांगा मीटर आणि हे सेकंड याला मीटर पर सेकंड मध्ये लिहू शकतो आपण हे एक युनिट आहे मग समजा हा 2 मीटर पर सेकंड निघाला होता एक पार्टिकल गेस करावर का हे सगळ्यांना जमलं पाहिजे आणि व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे सरळ असा निघाला ह्या लाईनवरून आता थोड्या वेळानं बघितलं मी त्याचं स्पीड 4 मीटर पर सेकंड झालं कशामध्ये चेंज झालं रे मॅग्निट्यूड का डायरेक्शन मॅग्निट्यूड मध्ये हे झालंय मग इथं जर मी म्हटलं स्पीड आणि इथं मी म्हटलं वेलॉसिटी तर स्पीड मध्ये चेंज झालाय का झालाय वेलॉसिटी मध्ये चेंज झालाय का नाही झालाय कारण त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड सुद्धा येतं का नाही कळलंय का पोरांनो सांगा मला अजून एक समजा हा 2 मीटर पर सेकंड निघाला थोड्या वेळाने त्याचा टर्न घेतला समजा खाली आता निघाला 2 मीटर पर सेकंड असतो ठीक आहे मला सांगा रे मॅग्निट्यूड मध्ये काय फरक आहे नो चेंज नो डायरेक्शन मध्ये अगोदर तो एक्स निघाला होता आता तो निगेटिव्ह वायला निघाला बरोबर आहे ना सर मग स्पीड मध्ये काही चेंज नाहीये कारण मॅग्निट्यूड आहे स्पीड वेलॉसिटी मध्ये सुद्धा मॅग्निट्यूड आहे मॅग्निट्यूड चेंज झालं नाही पण डायरेक्शन झाली की नाही चेंज येस एव्हरीवन इज गेटिंग दिस सगळ्यांना कळतं आहे 100% ओके अजून एक केस घेतो समजा ठीक आहे समजा एक पार्टिकल आहे सर्कलमध्ये फिरतोय ठीक आहे आता सर्कलमध्ये जी बॉडी फिरते की नाही तुम्ही जर कधी बघितला गोफन वगैरे ऐकलंय का तुम्ही कधी ती गोफन कसं दगड फेकून मारते माहितीये का तुम्हाला असं काय करतात छोटीशी दोरी किंवा त्यात दगड आडसा अडकवतात त्याला घर 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 फिरवून सोडून देतात सोडून दिलं की ते पुढे जातं सरकतं असं गोल फिरत जात नाही तिकडं कळलं का म्हणजे यातल्या पार्टिकलला जेव्हा सर्कल मध्ये फिरत असतो का नाही त्यावेळी प्रत्येक वेळी असं टँजेन्शियली टँजेन्टचा अर्थ माहिती आहे सगळ्यांना आता त्याला नेहमी असं जायचं असतं त्याला कायम मग याचं स्पीड सेम आहे समजा 2 मीटर पर सेकंड इथं सुद्धा 2 मीटर पर सेकंड इथं सुद्धा 2 मीटर पर सेकंड इथं सुद्धा 2 मीटर पर सेकंड मॅग्निट्यूड मध्ये काय फरक आहे का रे नाही सेम आहे त्यामुळे याचं स्पीड काय सेम आहे म्हणजे मी काय म्हणतो कॉन्स्टंट वेलॉसिटी मध्ये काय फरक आहे डायरेक्शन सर वेलॉसिटी चेंजिंग कळलंय का एक्झाम्पल घेतलं मी शेवटच ह्याच्यावर एक अख्खा चॅप्टर आहे त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि त्याच्यामध्ये हे जर तुम्हाला जमलं हे जर ज्याला कळालं असेल त्याला तो चॅप्टर कळतो स्पीड कॉन्स्टंट आहे वेलॉसिटी चेंजिंग तुम्हाला कळलं हे सांगा मला तीन गोष्टीवरून तुम्हाला अंदाज आला का स्पीड आणि वेलॉसिटी मध्ये काय फरक आहे एव्हरीवन हो सर गुड
तर हे लक्षात ठेवा, स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये काय फरक आहे वगैरे सगळ्या गोष्टी. आता झालं, ही थिअरी आहे, याच्यापेक्षा जास्त काही थिअरी आपल्याला गरजेची नाही आहे. शेवटचा पॉईंट लिहा, युनिट्स ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी. युनिट्स ऑफ सर, स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये काय लेक्चर नाही आहे काय, ह्या हे केसेस लिहून घ्या. चलो राईट डन, स्पीड वर्सेस व्हेलॉसिटी मध्ये ह्या केसेस. ओके, इथं हे प्लस हे इज इक्वल टू वगैरे करण्यापेक्षा इथं तुम्ही हे व्हाल, कन्फ्यूज व्हाल. स्पीड इज किंवा चेंजिंग म्हणा, आणि दिस इज ऑल्सो चेंजिंग. इथं स्पीड सेम राहते, व्हेलॉसिटी चेंजिंग. ओके, कशामुळं? डायरेक्शनमुळं. यशराज समजलं का रे? हो सर. ओके, त्यानंतर इथं स्पीड सेम आहे, काय लिहिलंय आपण आज, काय प्रॉब्लेम. मग तुम्हाला जर अजून डेप्थ मध्ये बघायचं असेल तर डायरेक्शन देण्यासाठी आपण काय वापरतो, युनिट वेक्टर्स वापरतो का नाही? यस, मग इकडे तुम्ही 2 मीटर पर सेकंड जे कॅप म्हणू शकता, बरोबर का? पॉझिटिव्ह व्हॅल्यू निघाली, याला -2 मीटर पर सेकंड आय कॅप म्हणू शकता. नेगेटिव्ह एक्स एक्सिस निघाले, याला काय म्हणू शकता? -2 मीटर पर सेकंड जे कॅप म्हणू शकता, बरोबर का? जे कॅप. याला काय म्हणू शकता? +2 मीटर पर सेकंड आय कॅप, प्लस आय कॅप. युनिट लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं, काय टेन्शन नाही. डायरेक्शन कळली सगळ्यांना? ओके, तुमचं वेक्टर्स भारी झाले बरं का रे, त्यामुळे तुम्हाला हे पटापट जमायला लागले, गुड. तुम्हाला त्रास होणार नाही 11वी पर्यंत जरा सुद्धा, सुरुवातीला, नंतर पण होणार नाही मला. झालं सर, झालं की सांगा मला. हो सर झालंय. ओके ठीक आहे, चल. युनिट्स ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी, राईट डाऊन नेक्स्ट पॉईंट, युनिट्स ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी. आता काय काय युनिट्स आहेत, मीटर पर सेकंड एक युनिट आहे, बरोबर. हे स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये फरक फक्त डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ह्याचा आहे, युनिट्सचा फरक नाही आहे. दोघांचं युनिट काय असतं? सेम असतं. कळलं का सगळ्यांना? कारण तुम्ही डिस्टन्स सुद्धा मीटरमध्ये मेजर करता, डिस्प्लेसमेंट सुद्धा मीटरमध्येच मेजर करता, मॅग्निट्यूडमध्ये काय असतं? युनिटच असतं ना, सेमच. समजलं का? दुसरं जे युनिट असतं ते असतं किलोमीटर पर आर, KMPH. याला लिहा व्यवस्थित, किलोमीटर पर आर. अजून एक असतं माइल्स पर आर, पण हे आपण वापरत नाही. अजून कुठलं स्पीडचं युनिट तुम्ही बघितलं असाल? समजा एखादी मुंगी निघाली तर तिचं स्पीड मी सेंटीमीटर पर सेकंड सांगेन ना, रॅदर दॅन KMPH. ओके, समजा एक झाड लावली तुम्ही अंगणात, झाड कसं वाढतं रे किलोमीटर पर सेकंड मध्ये? कसं वाढत नाही, वाढत नाही ना तेवढा, तेवढ्या फास्ट. मग तुम्ही कसं म्हणू शकता त्याचं स्पीड सेंटीमीटर पर डे, ह्याच्यात लिहू शकता का नाही? अंदाजे युनिट सगळे करेक्ट आहे ते. मग ह्याच्यामधलं हे जे युनिट आहे की नाही त्याला आपण SI युनिट म्हणतो. तुम्हाला अजून युनिट शिकवलेलं नाही आहे, पण टेन्शन नका घेऊ, हे फक्त माहीत असतो तुम्हाला युनिट्स. आणि हे जे आहे ते प्रॅक्टिकल युनिट, कारण तुमच्या गाडीचं स्पीड किती जरी म्हटलं तरी तुम्ही KMPH मध्ये देता, किती जरी फिजिक्स शिकला आणि काय जरी झालं तरी. कारण गाडी काय तुम्ही एका मीटरसाठी वापरत नाही ना, किलोमीटरसाठी वापरता ना, आणि तासामध्ये प्रवास करता तुम्ही. आले का लक्षात सगळ्यांना? मग आता जर मी इथं बघितलं, समजा एक मॅजिक नंबर तुम्हाला शिकवणार आहे मी, समजून घ्या. 1 KMPH, याला मी असं लिहू शकतो का रे, 1 किलोमीटर ऑफ डिस्टन्स इज कवर्ड इन 1 आवर. एका किलोमीटरमध्ये किती मीटर असतात रे? 1000 मीटर. आणि एका तासामध्ये किती सेकंड असतात? 60.
छत्तीसशे सेकंड, 60 सेकंड झाले की तास होतो जायला. हां यार, हां नाही नाही हाव 60 सेकंड मध्ये दिवस होत नाही ना, क्लियर आहे ना? हां ठीक आहे. हां हो सर. एक मूवी आहे का इंटरस्टेलर म्हणून, तुम्ही कोणी बघितला असेल माहित नाही मला, त्याच्यामध्ये एक तास म्हणजे पृथ्वीवरचे 7 वर्ष असतात. सर आवाज कट होतो. हो सर बघितली ती मूवी. ठीक आहे सिद्धांनी, अजून थांब थांब, अजून पण कट होतोय, अजून पण कट होतोय, आवाज भरपूर कट होतोय. आता कट होतोय. हा हा हो सर. नाही नाही कट होतोय का क्लिअर येतोय? आता मध्ये मध्ये थोडं थोडं कट होतोय. ठीक आहे ठीक आहे. हे 0-0 कट करू शकतो, हे डिव्हिजन येते ना सगळ्यांना. हा ओके हो सर. 5 लिहितो आणि इथं 18 लिहितो, बरोबर आहे का रे? हो हो सर. मग 1 किलोमीटर पर आहे की नाही पर आर, त्याला तुम्ही काय करू शकता, 5/18 मीटर पर सेकंड. हे कन्वर्जन आहे जे मोस्टली तुम्हाला लागणार आहे भरपूरदा 11वी 12वी मध्ये, आता सुद्धा लागेल स्कूल लेवलला. ठीक आहे. मग गाडीमध्ये माझा स्पीडोमीटर समजा 36 KMPH दाखवत आहे, मग त्याला मीटर पर सेकंड मध्ये कसं लिहू शकता तुम्ही? 36,000 मीटर पर सेकंड. ए काय पण करतोय हे सेकंड मीटर पर सेकंड. 3 मीटर पर सेकंड. हा हा सर. एका केएमपीएच मध्ये 5/18, मग 36 मध्ये किती असणार? 36 × 5/18 असणार ना? हो सर. मग हे 18 × 18, 18 × 36, मग 2×5 = 10, कळलं का सगळ्यांना? हो सर. पाठ करायचं, याला काय लिहितो मी, हे तर पाठ करा असं लिहितो किंवा याला मेमोराईज असं म्हणतो. मेमोराईज म्हणजे कसं मेमोराईज केलंय आपण, नुसतं रटलेलं नाही, त्याला समजून घेऊन रटलंय, त्यामुळे त्याला रट्टा म्हणत नाही. ठीक आहे. मेमोराईज तुम्ही जर 5/18 मल्टिप्लाय वगैरे करत बसला तर त्यात 1 मिनिट जाऊ शकतो, आपल्याला तसलं करायचं नाही. आपण डायरेक्ट 36 KMPH जर दिसलं तर डायरेक्टली 10 म्हणायचं, कळलं का सगळ्यांना? मग जर तुमच्या गाडीमध्ये स्पीड 18 KMPH असेल, सांगा भाऊ किती असेल मग मीटर पर सेकंड मध्ये? 5 मीटर पर सेकंड. तुमच्या गाडीमध्ये स्पीड 108 किलोमीटर पर सेकंड असेल, किलोमीटर पर आवर 30 मीटर पर सेकंड, आणि मोस्टली तुम्हाला फिजिक्स मध्ये स्पीड ह्याच ह्याच्यात दिलेले आढळतील, कळले का सगळ्यांना? 72 KMPH असेल समजा, अप्रॉक्स म्हणजे किती, 20 म्हणू शकता की नाही याला? ओके. मग तुमचं तुम्ही ठरवा की यातलं काय पाठ करायचं. मग 36 दिले की प्रत्येक वेळी 5/18 करणं परवडणार नाही ना आपल्याला, टाइम नाही ना तेवढा. 36 म्हणजे 10, बाकीचं 36 पाडा निम्म करा, त्याला 9 KMPH म्हटलं, 2.5 मीटर पर सेकंड होईल की नाही? 2.5. ओके okay? हे जमेल ना सगळ्यांना 100%, काही इश्यू नाही. सो दिस इज ऑल अबाउट थिअरी. ठीक आहे. ही काय थिअरी आहे सगळी. मला वाटतंय आज आणि उद्याचं लेक्चर स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये जाईल, बघू. नाही एवढा पण नाही जाणार, ऍक्सेलरेशन पण होईल आपलं. ऍक्सेलरेशन झालं की इक्वेशन्स ऑफ मोशन म्हणजे बऱ्यापैकी चांगला. सर आवाज ब्रेक होतोय, भरपूर पडतं जातं. सर आवाज ब्रेक होतोय. एक काम करा, रिलॉग इन करा, टाइम पण संपत आलाय, आपण डिस्कस करू. ठीक आहे. जस्ट रिलॉग इन. सिद्धांनी आता होतो कट, कट आवाज सर आवाज येतो आता व्यवस्थित. हे सगळ्यांना झालं का इथपर्यंत? हो सर झालंय. ओके हो सर.
आता प्रॅक्टिस करायची, प्युअर प्रॅक्टिस करायची, ठीक आहे, आणि समजून घ्यायचे नीटला पडलेले क्वेश्चन्स वगैरे सगळे, म्हणजे ते काही क्वेश्चन आता करत नाही आपण, पण ते क्वेश्चन तुम्हाला जमतील पटापट ह्याच्यावर, ठीक आहे. ठीक आहे, चलो राईट डाऊन प्रॅक्टिस किंवा नवीन ह्याच्यावर करूया काय आपण प्रॅक्टिस. ठीक आहे, सगळ्यात पहिला पॉईंट लिहा, ॲव्हरेज स्पीड. ह्याच्यावर नीटला भरपूर क्वेश्चन आले, भरपूर म्हणजे जेवढे आले त्यात भरपूर आलेले आहेत. ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आठवतोय सगळ्यांना? मॅथ पहिल्यांदा सोपे सोपे क्वेश्चन घेतो, त्यानंतर मी थोडेसे हायर लेवलला, म्हणजे भयंकर हायर लेवलला घेऊन जातो. ठीक आहे, समजून घ्या, एक जर्नी आहे समजा. आता ॲव्हरेज स्पीड कोणासाठी सांगतो आपण? जर्नीसाठी सांगतो ना. ओके, ए ला होतो समजा, इथं मधला एक पॉईंट बी आहे, असे गाव आहेत समजा सी, आणि शेवटी मला डी मध्ये जायचं. हा जो डिस्टन्स आहे ए टू बी, हा समजा काहीतरी 20 किलोमीटर आहे, हा जो आहे तो 40 किलोमीटर, हा जो आहे तो 30 किलोमीटर आहे समजा. ठीक आहे, मी 2:30 वाजता इथं होतो समजा, 2:30 PM इथं होतो. ओके, 3 वाजता इथं होतो. ओके, 4:30 इथं होतो, आणि त्यानंतर 6 इथं होतो समजा. तर मला ॲव्हरेज स्पीड किती असेल सांगा. क्वेश्चन कळला आहे सगळ्यांना? पोरांनो क्वेश्चन कळलाय का? हो सर. हो सर. ठीक आहे, ठीक आहे. सर अप्रॉक्सिमेटली 7 मीटर पर सेकंड. 7 मीटर पर सेकंड. तू कन्वर्जन करून सांगतोय मला? येस. 25.7 किलोमीटर पर आवर. ओके ओके, हे बघा टोटल डिस्टन्स किती चाललो, 20, 40, 60, 30, 90 किलोमीटर. सगळ्यांना जमलंय? टोटल टाइम 2:30, म्हणजे इथं अर्धा तास झाला. इथं किती झाला रे? इथं 1.5 तास झाला, आणि इथे किती झाला? इथं 1.5 तास, बरोबर का? 3.5 तास, 3.5 आर, बरोबर. मग ह्याला कसं लिहिणार? 90/3.5 KMPH. कळलं? ह्याच्या पुढचं मॅथ्स येते सगळ्यांना, कारण मी सोडवून देत नाही आता ते. ओके, जर याला कन्वर्ट करायचं झालं तर 5/18 मल्टिप्लाय करायला, कारण 36 पाडे येत नाही कुठेही, बरोबर का? मग 18 × 18 = 90 किती होणार आहे? 5/5 = 25 / 3.5. अरे पोरांनो कळलंय का तुम्हाला हे? ओके, ह्याला तुम्ही 5 डिवाइड करू शकताय, बरं का? म्हणजे काय होणार बघा, 5/5 = 25, इथं 0.7 येणार. याला तुम्ही 50/7, हे अप्रॉक्झिमेटली नाही, इज इक्वल टू 50/7, आणि ह्याला अप्रॉक्झिमेटली 7 मीटर पर सेकंड. आरुष तू हे सांगितलंस का रे? कोण सांगितलं मला आन्सर सगळ्यात पहिला? अर्जुन सर. अर्जुन, ओके ग्रेट. हे समजलं सगळ्यांना? हे बघा ह्यातला प्रत्येक आन्सर करेक्ट आहे, बरं का रे पोरांनो? हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. तुम्हाला ऑप्शन काय दिले त्याच्यावरून ठरवाल तुम्ही यातलं कुठलं कुठं थांबायचं ते. समजलं सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके, अजून एक सर. चल समजा ती जर्नी आहे, तिथं आता मी फक्त काय ते सर वर टोटल टाइम केलं तर मिनिट मध्ये केलं, मिनिट न भागल्यावर मिनिटामध्ये करून भागल्यावर येत नाही. मिनिट मध्ये केल्यावर मग तू कन्वर्ट कसं करणार त्याला? आवर मध्ये असताना 36 केलं होतं ना आपण ते. हो कळलं का? का डाऊट आहे अजून? हो समजलं. ओके समजलं. हे बघा समजा ए पासून सी पर्यंत जायचंय, हा जो डिस्टन्स आहे तो समजा 100 किलोमीटर आहे, आणि हा जो डिस्टन्स आहे तो 200 किलोमीटर आहे समजा. ठीक आहे, इथं थांबा, किलोमीटर नको, मीटरमध्ये घेऊ तुम्ही, जरास जवळजवळ जाय समजा, मीटर मीटर. ठीक आहे, इथलं जे माझं स्पीड होतं समजा ते किती होतं? 36 KMPH होतं, आणि इथलं जे स्पीड होतं ते होतं समजा 72 KMPH. ओके, मला ॲव्हरेज स्पीड सांगा किती येईल.
एवरेज स्पीडला असं सुद्धा दाखवतात बरं का, व्ही म्हणजे स्पीड, व्हेलॉसिटीचं व्ही, स्पीडचं व्ही आणि खाली ॲव्हरेज. सांगा टाइम दिलेला नाही, काही दिलेलं नाही. किती? 15 केलंस तू, प्रॉपर केलंस खरंच, म्हणजे असं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप केलंस. हो सर. ओके पोरानो करत राह. एव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे ना सगळ्यांना काय असतो? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल टाइम, गुड. मग टोटल डिस्टन्स किती आहे रे? 300 आहे की नाही? टोटल टाइम कसा काढायचा? मी तर स्पीड दिले तुम्हाला सर. स्पीड चा पहिला मीटर पर सेकंड मध्ये, मीटर पर सेकंड मध्ये करायचं. 36 किती असतं? 36 किती असतं? 10 मीटर पर सेकंड. आणि हे किती? 72 म्हणजे किती? 20. आता एक एक काम करा काय, तुम्हाला मी कन्सेप्ट आता बरी झाली, आता आठवली मला. 10 मीटर पर सेकंडचा अर्थ काय असं समजून घ्या, म्हणजे असं पण तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. एका सेकंदात 10 मीटर जाते, मग 100 मीटर साठी याला किती लागणार आहे? 10 सेकंद लागेल की नाही? 10 सेकंद. अरे कळलंय का सगळ्यांना मी काय म्हटलं? लॉजिक. असं जर लक्षात नाही ठेवलं तर तुम्हाला फॉर्म्युले पाठ करावं लागतील. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, मग टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग पहिल्या ज्यात डिस्टन्स किती आहे माझा? 100 आहे. स्पीड किती आहे? 10. टाइम किती आला? 10 सेकंड. असंच काढले तुम्ही सेकंड्स, म्हणजे सेकंड्स काढले का तुम्ही पहिल्यांदा? सांगा मला. हो सर. ओके, इथे किती लागतात? 10 सेकंद लागतात. आणि इथे किती लागतात? इथं पण 10 सेकंद लागतात, बरोबर का? टोटल टाइम किती झाला? 20 सेकंद. हे मीटर आणि हे सेकंड, म्हणजे काय येणार आहे? 0-0 कडे झालं. 15 मीटर पर सेकंड. एव्हरीबडी इज क्लिअर विथ दिस? हो सर. तर कन्वर्जनची वगैरे काय गरज आहे का रे आपल्याला? नाही सर. बघा सगळ्या पोरांनो, सगळ्यांनी बघा आणि सांगा मला, कुठं डाऊट असला सांगा बरं का मला. सर 10 सेकंद कसं आलं वगैरे काय काय असेल ते, कारण तुम्हाला पुढचे क्वेश्चन येणार नाहीत हे जर नाही आलं तर. ठीक आहे, आलंय सर. क्लिअर आहे ना? ठीक आहे. चलो थोडस काय करतो, हे दोन क्वेश्चन आले म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी मला जे शिकवायचं ते कळलेलं आहे. याच्यामध्ये अजून एक टाईप असतो, लिहा हा क्वेश्चन, लिहा तुम्ही. ओके, नीटला पडलेला क्वेश्चन आहे, आता इयर आठवण्यात आले मला. ओके, क्वेश्चन कसा लिहाल मी सांगतोय, तो समजून घ्या बरं का. हे बघा, एक जर्नी आहे, माणूस ए पासून त्याला बी पर्यंत जायचं आहे समजा. ठीक आहे, ए पासून बी पर्यंत जाताना हा मिड पॉइंट आहे समजा त्यांचा. दिस इज व्हॉट मिड पॉइंट. हा जो निम्मा डिस्टन्स आहे की नाही, हा काय असेल तो निम्मा डिस्टन्स? हा एक्स आहे समजा, तो त्यानं व्ही वन स्पीडनं कव्हर केला. आणि हा जो निम्मा डिस्टन्स आहे तो व्ही टू स्पीडनं कव्हर केला. मला माहीत नाही किती डिस्टन्स आहे, मला फक्त माहिती आहे की निम्मा निम्मा डिस्टन्स. निम्मा डिस्टन्स हे व्ही वन स्पीड कव्हर केला, निम्मा डिस्टन्स व्ही टू स्पीडनं कव्हर केला. मग मला जर तुम्हाला जर विचारलं मी ॲव्हरेज स्पीड कसा असेल, काढू शकाल का? ट्राय करा बघू. क्वेश्चन कळलाय सांग. ओके, हाफ डिस्टन्स व्ही वननं कव्हर केला, नेक्स्ट हाफ डिस्टन्स व्ही टूनं कव्हर केला. क्वेश्चन समजलाय सगळ्यांना? ट्राय करा एकदा, गिव्ह इट अ ट्राय. का आवाज नव्हता येत का? कळालाच नाही काय? कळालं. हे बघ, ए पासून बी पर्यंत जायचंय, तिथं समज 100 किलोमीटर असेल तर 50 किलोमीटर व्ही वन चाललोय, 50 किलोमीटर व्ही टून चाललोय. मग ॲव्हरेज स्पीड किती असेल सांग. कर सुरू. ट्राय करायचं बरं का रे, हात पाय गाळून बसायचं नाही, गट्स पाहिजे. चुकू दे, काय फरक पडत नाही. स्पीड आहे त्यांचे. अरे मगाशी सोडवलंय तुम्ही क्वेश्चन, तेच लॉजिक इथं वापरायचं आहे. अथर्व, टू एक्स बाय, हा हा सांग सांग सांग. टू एक्स बाय एक्स अपॉन व्ही वन प्लस एक्स अपॉन व्ही टू. खतरनाक रे, मस्त. तुम्हाला ही कन्सेप्ट शिकवली होती कोणी अगोदर? जीनियस. ए बघा लक्ष द्या, ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय असतो रे? टोटल, अरे एवढं तरी सांगा युगंधर. डिस्टन्स टोटल, टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम.
मला वाटलं तू तरी अप्रोच करतील, तुझ्यापेक्षा ती पोरं बघ केवढं फास्ट करतात. टोटल डिस्टन्स किती असेल, एक्स आणि एक्स म्हणजे किती, टू एक्स. ओके, ही तर टाइम लागला, टाइम दिलाय का त्यांनी किती, टाइम काढायला डिस्टन्सला स्पीडनं भागायला लागतं की नाही. इथं काय एक्स अपॉन व्ही वन प्लस एक्स अपॉन व्ही टू. अरे तुमचे प्राण निघालेत बघून, सांगा मला कळलंय का, समजलं सर. ओके, मला सांगा ह्यातनं एक्स कॉमन काढून हे सगळ्यांना समजलंय, एक्स कॅन्सल होऊ शकतं इथलं ते. ओके, मग शेवटी आन्सर काय येणार, टू अपॉन वन अपॉन व्ही वन प्लस वन अपॉन व्ही टू. कळलंय का हे, याला तुम्ही पुढे सिम्प्लिफाय करू शकताय. टू अपॉन काय येईल, व्ही वन प्लस व्ही टू अपॉन व्ही वन व्ही टू. ओके, याला असं लिहू शकतो टू व्ही वन व्ही टू अपॉन व्ही वन प्लस व्ही टू. सांगा मला समजलं काय, हे लिहून घ्यायचं काय सगळ्यांनी प्रॉपरली. हा फॉर्म्युला एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, कधी ज्यावेळी हाफ डिस्टन्स कव्हर केली असेल त्यावेळेला. ओके, राईट दिस डाऊन क्विक. ओके, हे बघा, एआयपीएमटी मेन्स 2011 ला क्वेश्चन पडलाय. अ पार्टिकल कवर्स हाफ ऑफ इट्स टोटल डिस्टन्स विथ अ स्पीड व्ही वन अँड हाफ ऑफ द नेक्स्ट टोटल डिस्टन्स इज व्ही टू. इट्स ऍव्हरेज स्पीड काय येणार आन्सर याचा, सी येणार, बरोबर का, सी. समजलं नाही, 100% इथं समजा असा क्वेश्चन दिला असता. आता हे थोडंसं आउट ऑफ द बॉक्स मला बघायचं आहे, तुम्हाला किती कळाली वरची कन्सेप्ट. समजा त्याला ए पासून बी पर्यंत जायचं होता, त्याचे आता तीन इक्वल पार्ट केले मी. मगाशी किती केले होते, दोन, आता किती केले मी, तीन इक्वल पार्ट केले समजा. ओके, हा डिस्टन्स एक्स असेल तर हा पण एक्स आहे, हा पण एक्स आहे. इथलं स्पीड किती आहे, व्ही वन. इथलं स्पीड किती आहे, व्ही टू. इथलं स्पीड किती आहे, व्ही थ्री. ठीक आहे, इथं ॲव्हरेज स्पीड किती आहे, बघा तुम्ही जे आन्सर दिले ते वाटू शकतं बघणाऱ्याला की बाबा करेक्ट असेल, पण ते युनिट्स वाईज करेक्ट नाही आहे. ओके, म्हणजे मला एवढं सांगा, स्पीड कसलंही असू दे, युनिट मीटर पर सेकंड आलं पाहिजे की नाही रे शेवटीला. ओके, जनरली वाटताना काय वाटतं आपल्याला, असं काहीतरी असावं, थ्री व्ही वन व्ही टू व्ही थ्री अपॉन व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री, बरोबर का. ह्याचं मीटर पर सेकंड, ह्याचं मीटर पर सेकंड, ह्याचं मीटर पर सेकंड, बघा, मीटर पर सेकंड इंटू मीटर पर सेकंड इंटू मीटर पर सेकंड, आणि खाली तिघांचं ऍडिशन केली तरी मीटर पर सेकंड येणार ना. अरे बरोबर का, यातलं एक कॅन्सल होतं, राहिलं काय, मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. स्पीडचं युनिट आहे का रे ते, त्यामुळे हा रॉंग फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे वाटलं तर ठेवतो मी इथं असंच. ओके, दिस इज अ रॉंग फॉर्म्युला, पण आय एम ग्लॅड यू ट्राईड दिस, गुड. चुकीचं का असे ना, यू ट्राईड दिस रॉंग फॉर्म्युला, आणि तुमचंच चूक येत नाही बरं का रे, हे 11वीची मुलं पण चुकतात इथं. ह्याच्यापेक्षा सोपा फॉर्म्युला असं पाठ करण्यापेक्षा, इथं मगाशी हे दिसतंय का तुम्हाला, हे कसं आलं कळलं का तुम्हाला. हिथं टोटल डिस्टन्स काय असेल, थ्री एक्स असेल की नाही, आणि इथला टाइम काय असणार, इथला टाइम एक्स अपॉन व्ही वन असणार, इथला काय असणार एक्स अपॉन व्ही टू असणार, इथला काय असणार एक्स अपॉन व्ही थ्री, बरोबर का. मग टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, एक्स अपॉन व्ही वन प्लस एक्स अपॉन व्ही टू प्लस एक्स अपॉन व्ही थ्री. अजून काय करू शकतो मी बोला, एक्स कॉमन करायचं, एक्स कॅन्सल करून टाकायचा. हा फॉर्म्युला. आता मी समजा चार पार्ट म्हटले, तर इथं चार अपॉन वन अपॉन व्ही वन प्लस वन अपॉन व्ही टू प्लस वन अपॉन व्ही थ्री प्लस वन अपॉन व्ही फोर करू शकाल का नाही. शॉर्टकट ट्रिक कळाली सगळ्यांना. ओके, सार्थक समजले हे. गुड गुड, चार पार्ट असतील काय आलं, चार आलं असतं, खाली व्ही वन व्ही टू म्हणजे वन अपॉन असं आलं असते. हे तुमच्या आता तुम्हाला थोडी मुलं आठवीत आहेत नाही का, रेझिस्टन्सचे कॉम्बिनेशन वगैरे शिकवलेत का, नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी शिकवेन, टेन्शन नका. ठीक आहे, हे कळले सगळ्यांना 100% कसं काढायचं. ओके, आता एक थोडासा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन देतो, किती मुलं ट्राय करू शकतात बघायचं मला.
आउट ऑफ द बॉक्स आहे, नाही सुटला टेन्शन नका घेऊ, पण ट्राय करायचं. हा जनरली सुटणं अपेक्षित नाही आहे तुम्हाला, तरी पण सुटलं यू आर मेड फॉर जेई ॲडव्हान्स. ठीक आहे, समजा हा पार्टिकल येतो होता अगोदर ई, ठीक आहे, इथून तो इथं गेला समजा बीला, तिथून तो इथं गेला समजा सीला, तिथून तो इकडे डीला आला समजा आणि परत एला आला. कळले का रे त्याची जर्नी काय? समजा इथला अँगल किती आहे? हा 60 degree आहे. ठीक आहे, इथला अँगल जो आहे तो 90 degree आहे, इथला अँगल आहे 120, राहिला किती रे? 90 degree जर होतो नाही का, याला 90 degree. ठीक आहे, ए टू बी पर्यंत जाताना त्याचं जे स्पीड होतं ते समजा किती म्हणूया आपण, एक मिनिट, विचित्र येऊ शकतं काहीतरी आन्सर, बरं ठीक आहे. एनिवेज याचं व्ही वन होतं स्पीड, बी टू सी कडे जाताना व्ही टू स्पीड होतं, सी टू डी कडे येताना व्ही थ्री स्पीड होतं आणि डी टू ए कडे जाताना व्ही फोर स्पीड होतं. तर याचा ॲव्हरेज स्पीड किती असेल सांगायचं, डायरेक्शनचा काही संबंध नाही बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट स्पीड. बरोबर का? हो सर. कर, ट्राय कर बघू. मला फक्त बघायचं आहे तुम्ही किती लेवलपर्यंत विचार करू शकता एखाद्या गोष्टीचा, आणि टेन्शन नाही घ्यायचं, चिल व्हायचं आणि ट्राय करायचं. ठीक आहे, चुकलं फरक नाही पडत, सगळेच क्वेश्चन आपल्याला सुटतील असं नसतं. ठीक आहे, इव्हन मी तुमच्या वयात असतो मला कळलाच नसता पहिली तर गोष्ट. ठीक आहे, युअर मोर जिनियस दॅन मी ॲट माय एज. ओके गुड. तर ते व्ही वन व्ही टू ते डिस्टन्स आहे का टाइम आहे? नाही नाही, हे स्पीड आहे, स्पीड आहे त्यांचे. झालं हुशार आहे रे. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना स्पीडचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड, आणि जे अँगल दिले ते डिग्री मध्ये माहिती आहे ना. तसलं काय केलेलं नाही ना ऍडिशन 60, 90, 120 वगैरे. ठीक आहे, मी अजून एक मिनिट देतो, तुम्ही ट्राय करा, तुम्हाला जे काय ट्राय करता येते करा. आय विल गिव्ह यू वन मोर मिनिट. ठीक आहे, आपलं लेक्चर कधीला कितीला स्टार्ट झालं होतं रे? 7 वाजता. एवढा वेळ झाला, तास संपला आपला. हा क्वेश्चन मी परवा घोडावतला घेतला होता, 11वीच्या मुलांना, नाही असंच मध्ये गेलो होतो मी. हां, तीच मुलं, 11वी आउटगोईंग मुलं होते, त्यांच्या मटेरियलमध्ये हा क्वेश्चन बघितलो, मला खूप आवडला क्वेश्चन. आणि तिथलं कोणी असं दिसत नव्हतं मला की हे ट्राय करेल, मे बी त्यांचं बोर्डाचं टेन्शन आलं होतं त्यांना, काय माहीत नाही मला. तुम्हाला जमलं असेल इट इज वेल अँड गुड. ठीक आहे, मी तर माझ्या पत्तीनं सोडवून दाखवतो. फायनल आन्सर आपलं कदाचित मॅच झालं, विषय संपला, समजलं का सगळ्यांना? माझी पद्धत वेगळी असेल, तुमची पद्धत वेगळी असू शकते. ओके, पुरानो ओके. सांगा ह्या सगळ्यांचा एच सी एफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर माहिती आहे ना तुम्हाला, मसावी 30 degree म्हणू शकतो का मी? ओके, मग 30 degree मी एक्स म्हणतो समजा, तर इथं मी किती डिस्टन्स चाललो आहे असं म्हणू शकतो रे? 2x चाललो म्हणू शकतो नाही. इथं किती? 3x, कारण 90 degree. इथं किती? 4x. आणि इथं पडत 3x. कळलं का? टोटल डिस्टन्स किती? 5, 4, 9, 3, 12, 12x. आणि टोटल टाइम किती असणार? ह्यांची जोडी करा, 2x upon v1 plus 3x upon v2 plus 4x upon v3 plus 3x upon v4. हे बघा, तुम्ही जे केलंय मे बी वेगळं असू शकतं, पण मी केलेलं कळलंय का सांगा मला तुम्ही? ओके, मग अशा आपण स्ट्रेट लाईन मध्ये बघत होतो, मी सर्कल मध्ये बघतोय. अरुष, समजलंय? हो सर. ओके, मग हे एक्स काढून टाका इथलं. हे जे राहिलेलं आहे आता इथं काय काय राहिलंय बघा, हे 12 upon 2 upon v1 plus 3 upon v2 plus 4 upon v3 plus 3 upon v4.
पुन्हा झालंय रे करेक्ट असं. काय ह्याला तुम्ही परत क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे केलाय काय केलाय तुम्ही जे केलं हे असं अप्रोच केलाय तुम्ही? नाही सर. कसा केला कसा केला? नाही सर. एस इज इक्वल टू आर थीटा. एस इज इक्वल टू आर थीटा बरोबर आहे की मग त्यानं पण येतं. हा पुढं मग आर पाय थीटा रेडियन मध्ये पाय बाय थ्री. ओके हा 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 मग पाय आर अपॉन थ्री. ओके परत इथं किती आलं पायर? तर किती येणार टू पायर अपॉन थ्री व्ही थ्री व्ही थ्री बरोबर पुढं बरोबर आहे प्लस पायर अपॉन टू व्ही टू बरोबर. हा टोटल टाइम आहे ना आणि टोटल डिस्टन्स किती कव्हर केला टू पायर बरोबर का? हो. ओके आता यातलं काय काय कॅन्सल होतंय बघ. हे बघ पायर पायर कॅन्सल होतंय बरोबर. पायर कॅन्सल होतंय मग खाली काय काय राहिले बघा. ए हे आणि हे मी तुम्ही जर व्यवस्थित सोडलं ना हे करेक्ट आहे आन्सर. हो सर. ओके तुम्ही जर याचा एच सी एफ घेतला काहीतरी केला समजा यांचा. ओके हे हे येतं हे करेक्ट आहे आन्सर टेन्शन नका घेऊ. ठीक आहे जर इथं मी तुम्हाला न्युमेरिकल व्हॅल्यू दिली असती नाही आपला आन्सर मॅच झाला असतं अथर्व. फंटॅस्टिक. ओके इथं फक्त तू वेगळ्या मतीने केलाय कारण याला पुढं सोडवायला लागणार रे. समजते का? इथं दोन आहे मी काय करणार ह्याला सहा न मल्टिप्लाय करणार समज याला म्हणजे हे बारा झालं की नाही इथलं. मग इथं सहाला केलं इथं प्रत्येकाला सहा न मल्टिप्लाय करायला पाहिजे की नाही? यस. ओके मग इथं बघ तीन दुनी सहा आलं का इथं दोन बेस त्रिक सहा आलं का तीन तीन दुनी सहा दो दुनी चार आलं का चार? कळलं का? कळलं सर. गुड फंट. अरे मला अपेक्षा नव्हती तुम्ही ट्राय कराल. वेल डन. अजून कोणी केलं रे असं? आणि ठीक आहे बघा सगळ्यांसाठी तुम्ही ट्राय केले खूप मला वाटलेलं तुम्ही शांत बसाल क्वेश्चन बघून. यू ट्राईड इट पण समजलं तुम्हाला क्वेश्चन सगळ्यांना? हो सर. ओके फंटॅस्टिक फंटॅस्टिक. चला एक शेवटचा छोटासा क्वेश्चन देऊ दोन मिनिट राहिले तोवर. येस सर. ओके लास्ट क्वेश्चन. जास्त डोकं खात नाही ना रे आज मी कळते ना सगळ्यांना. कधी कधी तर मी घेईन का असले क्वेश्चन डेंजर डेंजर जराशे. ठीक आहे नाहीतर नॉर्मल आपले मग आहेतच नीट लेवलचे क्वेश्चन थोडे नीट आणि टच थोडेसे क्वेश्चन असे. हे बघा मगाचीच कन्सेप्ट आहे. मला ए पासून बी पर्यंत जायचं समजून घ्या व्यवस्थित समजून घ्या क्वेश्चन काय आहे. मगाच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे त्यासारखाच आहे फक्त फ्रेमिंग थोडंसं वेगळा आहे. मला ए पासून बी पर्यंत जायचं आहे. टोटल डिस्टन्स मला माहीत नाही किती आहे. मगाशी मला माहीत होता का नाही रे टू एक्स वगैरे काहीतरी म्हणत होतो का नाही मी त्याला? यस. इथं मला माहीत नाही टोटल डिस्टन्स किती आहे फक्त मला एवढं माहिती आहे की जेवढा मला टाइम लागतोय समजा मला 100 किंवा 10 सेकंद लागले समजा ए पासून बी वन ह्यातल्या पहिल्या 5 सेकंदासाठी माझं स्पीड व्ही वन होतं आणि नंतरच्या 5 सेकंदासाठी माझं स्पीड व्ही टू होतं. मग माझी ॲव्हरेज स्पीड किती असेल सांग. क्वेश्चन कळलाय सगळ्यांना? परत एकदा सांगतो ऐका ऐका. मला ए पासून बी पर्यंत जायचं टोटल टाइम समजा 10 सेकंद लागत असेल त्यातल्या निम्म्या टाइमला मगाशी मी हाफ डिस्टन्सला स्पीड व्ही वन म्हटलं होतं आणि हाफ डिस्टन्सला स्पीड व्ही टू म्हटलं होतं. आता मी डिस्टन्स म्हणतोय का? आता मी काय म्हणतोय हाफ टाइमला स्पीड व्ही वन आहे आणि हाफ टाइमला स्पीड व्ही टू आहे. फरक कळतोय सगळ्यांना क्वेश्चनचा? ओके आता बघा समजा टाइम टी लागला. ओके इथं टाइम टी लागला इथं टाइम टी लागला तर टोटल टाइम टू टी असेल की नाही? येस ऑर नो? हे जर स्पीड जास्त असेल तर मे बी इथं कुठं तर आला असेल ना पहिल्यांदा हा एवढा डिस्टन्स. येस ह्याला टाइम किती लागला? टी लागला. आणि नंतर स्पीड कमी असेल तर ह्याला टाइम एवढा टी तेवढाच लागला तरी स्पीड कमी असल्यामुळे त्यानं डिस्टन्स कमी कव्हर केला. मग इथला डिस्टन्स समजा मी लिहिला तर त्याला असं लिहू शकतो बाबा व्ही वन इंटू टी आणि इथला डिस्टन्स असा लिहू शकतो बाबा व्ही टू इंटू टी. हे सगळ्यांना कळलंय का? हे हो सर. बघा ठीक आहे मग ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय? टोटल डिस्टन्स. टोटल डिस्टन्स काय आहे? व्ही वन टी प्लस व्ही टू टी.
आणि टोटल टाइम काय आहे, टी प्लस टी म्हणजे किती, टू टी, मगाशी एक्स एक्स कॅन्सल झालं होतं, इथं काय कॅन्सल होणार होतं, त्यामुळे काय आन्सर व्ही वन प्लस व्ही टू बाय टू. फंटॅस्टिक, मला जमलं रे, झालं. अकरावी वाल्यानं शिकवाय मला जेव येतो माझ्या कधी कधी, त्यांना कळेल का नाही. फाउंडेशन तुमची जेवढी हे आहे नाही तेवढी हे असते. एक मिनिट, इथं तुम्हाला क्वेश्चन दाखवतो, तुम्हाला आता आहे तो क्वेश्चन कुठेतरी. हे तुम्हाला सगळ्यांना गुगल ड्राईव्हची लिंक भेटली आहे. जायचं मोशन इन स्ट्रेट लाईन प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन मध्ये, ठीक आहे. हे ऍव्हरेज स्पीड ऍव्हरेज व्हेलॉसिटीचे क्वेश्चन सोडवायला घेऊ शकता तुम्ही सगळे क्वेश्चन, ठीक आहे. भारी भारी क्वेश्चन आहेत बघा. आणि मी तुम्हाला आता पीडीएफ पाठवतो. तुम्ही काय रिडिंग घेतलं का? एच सी बी बरं वाटतंय, डी सी पांडे बरं वाटतंय का, मी पाठवलेलं मटेरियल बरं वाटतंय का? तुम्ही वाचलेलंच नाही अजून, ठीक आहे ना. ठीक आहे, मी आता तुम्हाला मटेरियल पाठवतो रिडिंग करायचं त्याचं, ठीक आहे ना. हो सर, त्यातले क्वेश्चन्स वगैरे वाचा व्यवस्थित, हे करा, ठीक आहे. आणि मी आता तुम्हाला जास्त लोड देत नाही आहे डीपीपीचा वगैरे, रिडिंग करायचं या सगळ्याचं. ह्या संडेची टेस्ट होते, त्यानंतर आपण प्रॉपर मग फॉलो करू डीपीपी शेड्यूल, ओके. किंवा हे आता बुधवारचं लेक्चर झालं की नाही आपलं उद्याचं, की मग पुढच्या तीन दिवसासाठी मी तुम्हाला काहीतरी देतो मग काम करण्याचं, चालेल. पण लोड घेऊन काय करायचं नाही बरं का, रिलॅक्समध्ये करायचं, रिलॅक्स म्हणजे आळशिवायचं नाही, पण लोड घ्यायचा नाही. कारण तुम्ही एकदा टेन्शन घेतलं ना, तुमची ग्रास्पिंग पॉवर कमी होते, लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही जेवढं निवांत असाल, आता काय उद्या जाऊन आपल्याला नीट द्यायचे नाही ना, उद्या जाऊन जेई द्यायचे नाही, वेळ आहे आपल्याकडं, चिल, ठीक आहे. फक्त प्रॉपर हे करायचं, चिकाटी सोडायची नाही, क्वेश्चन ट्राय करायचे जेवढे होतील तेवढे, एवढंच फक्त ठेवा तुम्ही, होऊन जाईल तुमचं, काय टेन्शन नाही. चलो देन, बाय बाय, टेक केअर, हॅव नाईस डे. बाय सर. बाय बाय सर. बाय.